तुम्हाला सांगतो मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुठलीही अडचण न्यायालयाची नाही। कपिल सिब्बल असं म्हणाले, ज्या वेळेस कपिल सिब्बल म्हणाले की गटनेता निवडण्याचा अधिकार सर्वस्व पेरेंट पार्टीकडे असतो, पण सीजनचं असं म्हणणं होतं की नाही विधिमंडळाचे अधिकार असतात। शिवसेना लेजिस्लेटिव पार्टी म्हणून रेकग्नाइज झालेली आहे, त्याच्यामध्ये मेजॉरिटी आम्ही 2/3 जास्ती आहोत, त्यामुळे कुठली संकोच किंतु परंतु आमच्या मनामध्ये नाही। आणि त्यामुळे न्यायव्यवस्था जी आहे, सुप्रीम कोर्ट जी आहे, हे योग्य तो निर्णय नक्की देईल। सर, तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलेलं आहे का? तुमचा जो गट आहे तोच गट शिवसेना असल्याचं तुम्ही पत्र पाठवलं आहे का त्याला मान्यता? कालच लोकसभेमध्ये देखील 2/3 मेजॉरिटीने 12 खासदारांनी स्पीकरना पत्र दिलं की गटनेता बदलण्याचा, त्यामुळे विनायक राऊत पूर्वी गटनेते होते शिवसेनेचे, त्याऐवजी राहुल शेवाळे गटनेते म्हणून शिफारस केली आणि त्या शिफारसीला मान्यता लोकसभा स्पीकर साहेबांनी दिलेली आहे। आणि यानंतर लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे हे अधिकृतपणे काम करतील, हे कालच ठरले, कालच हा निर्णय झालेला आहे। आम्ही निवडणूक आयोगाकडे देखील रिसर अर्ज तसा केलेला आहे। ओबीसी हा जी बहुत ही महत्वपूर्ण फैसला सुप्रीम कोर्ट ने दिया हुआ है, पिछले कई समय से जो ओबीसी समाज अपनी न्याय मांग के लिए लड़ रहा था उनको न्याय मिला है। सुप्रीम कोर्ट ने ओबीसी समाज का जो रिजर्वेशन है वो बहाल किया है, दिया है, उसका आज निर्णय लिया हुआ है। ये ओबीसी समाज की जीत है और सुप्रीम कोर्ट का भी मैं आभारी हूँ, क्योंकि ये एक बहुत ही महत्वपूर्ण फैसला जो पिछले समय से प्रलंबित था आज हो गया है। बांटी आयोग ने जो सिफारिश की थी वो एक्सेप्ट किया हुआ है सुप्रीम कोर्ट ने। बांटी आयोग से भी हमारी लगातार पिछले कई दिनों से महीनों से चर्चा थी कि ये जो एम्पिरिकल डेटा है, जो भी कानूनी प्रक्रिया है, वो सब आंकड़े जो है वो सब उसको संकलित करना, कलेक्ट करने का काम बांटिया आयोग ने अच्छी तरह से किया है, उनकी टीम को भी हम समाधानी है, खुश है। सुप्रीम कोर्ट में आज दो रिलीफ सरकार को मिला, पहला तो जो इतने दिनों से प्रलंबित था ओबीसी का राजनीतिक आरक्षण सरकार के पक्ष में आया, दूसरा जिस तरीके से वहां कमेंट किया गया जिसमें कहा गया कि आपको सरकार को काम करने से नहीं रोका जा सकता, तो इसको आप कैसे देख रहे हैं कि जो आप लोगों के ऊपर अवैध सरकार का तमगा लगा रहे थे उनके लिए कैसे? वो तो उनको एक बड़ी फटकार है, जो बोल रहे थे अवैध सरकार है, अवैध मुख्यमंत्री है, अवैध स्पीकर है, अवैध ट्रस्ट वोट जो है विश्वासदर्शक जो ठहराव पारित किया है वो अवैध है, उनको सभी लोगों को कोर्ट ने फटकारा है, चपराक दी है बड़ी। अभी उसमें सिर्फ आज ऐसा हुआ है जो डिस्क्वालिफिकेशन का मामला था, जो हमारे विधायक और वो सामने जो विधायक अपोजिशन में उनके विधायक जो उनको जो डिस्क्वालिफिकेशन का मामला था उसके ऊपर स्टे है, बाकी कुछ नहीं है। बाकी वो अपने बहुत ही खुश है, खुश रहें दो उनको, आगे चुनाव अभी मालूम पड़ेगा आगे का फैसला, क्योंकि लोकशाही में डेमोक्रेसी में कॉन्स्टिट्यूशन लॉ है, रूल्स है, ये नियम सब है और सबको लागू होते हैं। हम लोग ने कुछ ऐसा इलीगल काम नहीं किया है, हम लोग ने बाकायदा काम किया है, मेजोरिटी हमारे पास है, यहाँ भी है, लोकसभा में भी कल हो गई है, तो 2/3 मेजोरिटी तो कॉन्स्टिट्यूशन में है, हमने ऐसा कोई गुनाह किया ही नहीं। हम लोग अभी जिसके साथ अलायंस किया है वो भी हम लोग ने प्री पोल अलायंस जब था चुनाव के पहले वही पार्टी के साथ किया है, दूसरे पार्टी के साथ नहीं किया है। तो ये सब मुद्दे जो है हमने बहुत ही समझदारी से काम किया है और हमें पूरा विश्वास न्याय व्यवस्था पर है कि फैसला जो है सही फैसला होगा, ये हम जानते हैं। हमें विश्वास श्रेयवाद ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला कुठलेही क्रेडिट घ्यायचं नाही। हा विजय जो आहे ओबीसी समाजाचा
न्याय मागण्या न्याय लढा त्यांनी दिला त्यांना देतो आम्ही हे श्रेय त्यांना देतो आम्ही। दुसरी गोष्ट कालपर्यंत परवापर्यंत हे जे आता श्रेय घेत आहेत ते विरुद्ध प्रचार करत होते विरुद्ध बोलत होते आयोगाच्या विरुद्ध बोलत होते आता लगेच झाला निर्णय की लगेच आम्ही केलाय ठीक आहे तुम्ही केलाय सगळ्यांनी मिळून केलं आम्ही असं म्हणतो। शिंदे साहेब प्रश्न असा आहे की तुम्ही आता लोकसभेमध्ये गटनेता चेंज केला आहे केंद्राच्या सत्तेत तुम्ही सहभागी होणार का? अरे बाबा आता आम्ही ते कालच केलंय थांबा जरा थोडं नंतर तुम्हाला एक 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 आज सांगितलं तर कसं होईल उद्या सांगतो परवा सांगतो एक 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 टप्पा जाऊ पुढे आपण। आणि उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे मागील ठाकरे सरकारने खरीप हंगामामधली पीक विमा दिला नव्हता आपण देणार देणार बिलकुल कलेक्ट करणे का काम बांटिया आयोग ने अच्छी तरह से किया है उनकी टीम को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ और वो सिफारिश जो उन्होंने की थी सिफारिश वो सुप्रीम कोर्ट ने एक्सेप्ट की है और आज सुप्रीम कोर्ट ने बहुत बड़ा फैसला ओबीसी समाज के हित में किया है ये राज्य सरकार के लिए बहुत बड़ी बात है। मैं खुद और डिप्टी सीएम हम तीन बार दिल्ली गए थे इसलिए वहाँ के सुप्रीम सीनियर काउंसिल वहाँ के सॉलिसिटर जनरल वहाँ की जो टीम है काउंसिल की उनसे हमारी लगातार मीटिंगें हुई थी और ये सुप्रीम कोर्ट के जो प्रिपरेशन के लिए कि वहाँ लेकिन मैंने देखा है कि आज बहुत ही अच्छी तरह से हमारी जो जो बातें थी सुप्रीम कोर्ट के सामने रखने का काम ये टीम ने किया हुआ है और इसका नतीजा आज हम लोग देख रहे हैं कि एक बहुत बड़ा फैसला सुप्रीम कोर्ट ने ओबीसी समाज को न्याय देने के लिए किया है। आपको लगता है कि सरकार सरकार को आज सरकार आज मिली सुप्रीम कोर्ट से आज सरकार आपने कहा कि आप आते ही शुभ संकेत मिले हैं शुभ संकेत मिले हैं सुप्रीम कोर्ट ने दिया हुआ आज जो निर्णय है जो फैसला है ये शुभ संकेत ही मानना चाहिए। सरकार बदल गई हम लोग भी थोड़े अच्छे लोग हैं लोगों के लिए और हमारी सरकार क्या हमारी सरकार तो आम आदमी के लिए है सभी लोगों के लिए है इस राज्य के विकास के लिए है। और सुप्रीम कोर्ट तो देखो जो एम्पिरिकल डेटा है वो सब जो कलेक्शन है वो अच्छी तरह से किया इसलिए वो सब न्याय मिला है लेकिन ये शुभ संकेत जरूर है ये इसके आगे भी ऐसे ही अच्छे निर्णय सरकार के लिए नहीं राज्य के लिए होंगे। अच्छा तो अभी तो वो आयोग को गालियां दे रहे थे पिछली बार अभी अभी तो वापस जैसे हो गया तो अच्छी बात है उनका भी सहयोग है लेकिन कल तक तो बुरा बोल रहे थे उनको आज कैसे अच्छे हो गए लेकिन वो जाने तो हमको कोई क्रेडिट लेने का नहीं है ये सभी लोगों ने मिलकर काम किया है ये खाली ओबीसी समाज को न्याय देने का काम बड़ा हो गया है अच्छा हुआ है इसमें हम समाधानी है खुश है। सुप्रीम कोर्ट में आज दो रिलीफ सरकार को मिला पहला तो जो इतने दिनों से प्रलंबित था ओबीसी का राजनीतिक आरक्षण सरकार के पक्ष में आया दूसरा जिस तरीके से वहां कमेंट किया गया जिसमें कहा गया कि आपको सरकार को काम करने से नहीं रोका जा सकता तो इसको आप कैसे देख रहे हैं कि जो आप लोगों के ऊपर अवैध सरकार का तमगा लगा रहे काळ आहे तिकडे समुद्राला वाहून जाणार पाणी जे आहे पहिल्याच कॅबिनेट मध्ये मी आणि डेप्युटी सीएम साहेबांनी आम्ही तो निर्णय घेतला की ते पाणी जे आहे ते दुष्काळग्रस्त भागाला वळलं पाहिजे जवळपास 4-5 लाख हेक्टर जमीन त्याच्यामुळे पाण्याखाली येऊ शकते हे सगळं आम्ही सगळं टप्प्याटप्प्याने पुढे जातोय शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप काम करणार आहोत आमचं सरकार शेतकरी कष्टकरी कामगार जे सर्वसामान्य घटक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी खूप मोठे मोठे निर्णय आम्ही घेऊ। आजच मी बैठक घेतली पूर परिस्थितीच्या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत जिथं नुकसान झालंय त्यांना तातडीने पैसे द्या ज्याचा मृत्यू झालाय त्यांना तातडीने पैसे दिलेले आहेत ज्यांचं घरांचं नुकसान झालंय त्यांना तातडीने पंचनामे करून पैसे देण्याची सूचना दिल्या जे तातडीने 2,500 रुपये द्यायला लागतात त्याच्याही सूचना दिल्यात आणि पिकांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। शिंदे साहेब डीपीडीसीचा निधी थांबवला नगरविकासाचा निधी थांबवला म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुमची भेट घेतली होती त्यानंतर सुद्धा बऱ्याचशा कामांना जो आहे तो हे बघा आम्ही असं कुठल्याही विधायक कामांना स्थगिती सरसकट दिलेली नाही जे तुम्ही अल्पमतात आलेलं सरकार आम्ही लेटर पण दिलं होतं राज्यपालांना गव्हर्नरला आणि तरीसुद्धा तुम्ही तुमच्याकडे मेजॉरिटी नसताना देखील तुम्ही
शेवट शेवटला जे 400 GR काढले निधीचं वाटप केलं ते आम्ही थांबवलेलं आहे, पण याच्यामुळे विधायक कामं जी आहेत त्याच्यामध्ये कुठे आम्ही विकास कामांना कात्री लावणार नाही। नाही नाही जे जे चुकीचं आहे ते तर थांबवणार ना आम्ही, परंतु जे आहे योग्य आहे लोकांच्या हिताचं आहे तिथं आम्ही राजकारण आणणार नाही। अजितदादा मला स्वतः भेटलेले आहेत, त्यांच्याशी मी बोललोय, असं आकसबुद्धीने सूडबुद्धीने आमचं सरकार बदललंय म्हणून आधीच्या सरकारचं काम रद्द करा असं आम्ही नाही करणार। राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस म्हणते की 5 वर्षापूर्वी धनगर समाजाचा आरक्षणाचा घोषणा केली होती, आता जर खरा श्रेय नवीन सरकारला घ्यायचा असेल तर त्यांनाही आरक्षण देऊन दाखवावं, मगच त्यांना खरोखराचा श्रेय मिळू शकेल। नाही आता तो विषय समोर आल्यानंतर पाहू ना आपण, तपासून घेऊ, माहिती घेऊ आपण। वारंवार पुराचा धोका ओळखून लोकसभा विधानसभा में बहुमत है आपका, क्या आपने उसमें कहा? अरे हम शिवसेना पार्टी है, तो शिवसेना पार्टी के आमदार इधर है और लोकसभा में खासदार इधर है उधर है। अभी वो तो शेवाड़े तो पूरे 18 लोगों का वो गट नेता बन गया है, ये बाकायदा है, हम कुछ इलीगल नहीं कर रहे। और कुछ आप लोगों को कुछ भी आके वही बाइट देता है, वो आप चलाते बैठते, वो सुप्रीम कोर्ट ने ये दिया है रिलीफ दिया, अरे क्या दिया है, कुछ नहीं दिया है, वो बोले काम ही नहीं। अजून ही संभ्रम अवस्था निर्माण होताना देखील पाहायला मिळते। आज हिअरिंग घेतली, तुमच्या 4 मागण्या त्या फेटाळून लावल्या, एकाचा विचारच नाही केला, फक्त त्याच्यामध्ये स्टेटस को कशाला दिलं ते असंही म्हणाले की स्टेटस को आहे, सरकारला काही काम करता येणार नाही। परंतु स्टेटस को कशावर जे 14 आणि 16 जे आमदार आहेत डिस्क्वालिफिकेशन ते थांबवलं आहे स्पीकरनी, याच्या बाबतीत कुठला निर्णय घेऊ नये, बाकी काही त्याच्यामध्ये न्यायालयाने कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही। आणि फायनल ऑर्डर होईल ना, फायनल ऑर्डरच्या वेळेस अंतिम निकाल जो आहे तो शेवटी न्यायालय जे आहे ह्या सगळ्या घटना नियम कायदा पुरावे मेजॉरिटी हे सगळं डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतील। मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापर्यंत झालेला नाहीये, त्याची तारीख माझ्या माहितीप्रमाणे 27 तारखेपर्यंत ॲफिडेविट द्यायचं, 1 तारखेला पुन्हा सुनावणी आहे, आणि त्यामध्ये आमच्या वतीने हरीश साळवे, तुषार मेहता या सगळ्यांनी अतिशय प्रभाव, आणि इतरही आमचे कौल असतील, आणखी आमची जेठमलानी जी आहेत, इतर सगळी जी टीम आहे त्यांनी अतिशय प्रभावीपणे आपली बाजू मांडली। हे झालं कारण आम्ही त्यांनी अतिशय प्रभावीपणे बाजू मांडली। शिवसेना पक्षाचे आमदार जे आहेत हे मेजॉरिटीने त्यांनी एक मेजॉरिटीमध्ये आम्ही आहोत, लोकशाहीमध्ये घटना कायदा नियम याला महत्त्व असतं, पुराव्यांना महत्त्व असतं, आणि 2/3 मेजॉरिटीपेक्षा जास्तीचे आमदार आमच्याकडे आहेत। त्याचबरोबर आम्ही पक्ष सोडला नाही, कुठल्याही पक्षात गेलो नाही, मर्जर केलं नाही, त्यामुळे तो कुठला 10 शेड्यूल आहे ना, 10 शेड्यूल जे आहे तो लागूच होत नाही अशा प्रकारचं मत आमच्या सिनियर कौन्सिल पूर्ण टीमने मांडलं। खरं म्हणजे मला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही कारण शेवटी न्यायप्रविष्ट बाब आहे, पण जे समोरच्या लोकांनी जे त्यांचं जे काही प्ली होती प्रेयर होतं की सरकार जे गठीत झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्र्याचा शपथविधी बेकायदेशीर आहे, स्पीकर जे नियुक्ती जी बेकायदेशीर आहे, विश्वासदर्शक ठराव बेकायदेशीर आहे, परंतु कुठल्याही त्या सुप्रीम कोर्टाने हे कुठलंही म्हणणं त्यांचं गांभीर्याने घेतलेलं नाही, त्यामुळे यावरून चित्र स्पष्ट आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्यायालयावर व्यवस्था न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, आम्ही बेकायदेशीर काम केलेलं नाही। मेजॉरिटी लोकशाहीमध्ये नंबर्सला महत्त्व असतं, त्यामुळे आम्ही
जे घटनेतल्या तरतुदीप्रमाणे काम केलेले त्यामुळे तुम्हाला मी सांगतो संभ्रम वगैरे काही नाही। सर्वोच्च न्यायालयाचं देखील आभार मानतो। हा ओबीसी समाजाचा विजय आहे असं मी म्हणेन। त्यांचा न्याय हक्काचा लढा जो होता त्या न्याय हक्काच्या लढ्याला यश प्राप्त झालंय आणि म्हणून ओबीसी समाजाच्या देखील सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आम्ही ओबीसी समाजाला जो शब्द दिला होता आरक्षण मिळवून देण्याचा तो आम्ही पाळलेला आहे आणि खरं म्हटलं तर बांटिया आयोगाचा जो अहवाल आहे तो अतिशय मेहनत करून अतिशय डिटेलमध्ये न्यायालयात सादर केला। सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली। आपल्या सगळ्यांना माहित आहे बांटिया आयोग आणि त्यांचे जे काही सहकारी होते यांच्याबरोबर सातत्याने आमची माझी स्वतःची देखील चर्चा सुरू होती कारण नगरविकास विभाग देखील माझ्याकडे असल्यामुळे मी स्वतः त्यांच्याशी संपर्कात होतो आणि इन डिटेलमध्ये त्यांनी व्यवस्थित सगळं एम्पिरिकल डेटा आणि सगळी जे काही माहिती ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये मिळवायला पाहिजे होती ती मिळवली आणि सुप्रीम कोर्टातले जे काही सिनियर काउन्सिल आहेत तज्ज्ञ वकील आहेत त्याचबरोबर सॉलिसिटर जनरल तुषार मेहताजी यांनी देखील सरकारची बाजू मांडली प्रभावीपणे आणि आम्ही देखील मी आणि उपमुख्यमंत्री मी जेव्हा नगरविकास मंत्री होतो त्यावेळेस सातत्याने संपर्कात होतोच परंतु आमचं शिवसेना भाजपचं नवीन सरकार गठीत झाल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री आम्ही दोघांनी बांटिया आयोगाशी परत चर्चा केली आणि त्यातून जे काही आणखी काही अडचणी होत्या त्याही दूर केल्या आणि दिल्लीमध्ये केल्या आणि दिल्लीमध्ये देखील आम्ही जवळपास या कामासाठी 3 वेळा गेलो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपले सिनियर काउन्सिल असतील सॉलिसिटर जनरल असतील आपले तज्ज्ञ इतर वकील असतील या सगळ्यांनीच हे आरक्षण कसं मिळालं पाहिजे असं न्यायालयाच्या बाजूसमोर प्रभावीपणे ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे हे सर्व पटवून दिलं आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थाने एक मोठा महत्त्वाचा या राज्याच्या दृष्टीने ओबीसी समाजाच्या दृष्टीने आरक्षणाचा निर्णय झालेला आहे। खरं म्हणजे नवीन सरकार आलं नवीन सरकारचा पायगुण चांगला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि एक प्रकारे सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निकाल एक शुभ संकेत मानायलाही हरकत नाही आणि म्हणून जो न्याय हक्काचा लढा ओबीसी समाजाने दिला त्याला यश प्राप्त झाले त्यांना न्याय मिळेल हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक समाधानाची आणि आनंदाची बाब आहे आणि आजचा दिवस देखील अतिशय महत्त्वाचा आहे। पण दुसरीकडे काय नाही त्या काय अंतर्गत समीकरणचं काय प्रॉब्लेम नाही आहे। आता मागच्या टायमाला तर 40 दिवस घातले होते आता कुठं गेले 40 अजून नाही का 40 होणार आहे नाही लवकर लवकर होणार विस्तार लवकर लवकर होणार संदर्भात संपूर्ण देशभरात 27% आरक्षण ओबीसींना देखील मिळावं अशा प्रकारची मागणी केली। अरे आपल्या राज्यामध्ये आता आनंद करूया आपण साजरा आपण सगळं करू नंतर पुढे बघू। क्या बोले फ्लड सिचुएशन के लिए भी मैंने बाढ़ परिस्थिति जहाँ जहाँ है वहाँ के लोगों को मैंने बैठक ली हुई है और उनको सूचित किया है कोई भी जीवित हानि ना हो जिसकी डेथ हुई है उसको तुरंत सरकार से पैसे
उनका मुआवजा उनके फैमिली को मिले, जो जख्मी है उनको तुरंत मदद की जाए, जिसके घर गिरे हैं उनको तुरंत पंचनामा करके उनको पैसे दे जाए। ये तुरंत जितनी फास्ट मदद देनी है तुरंत पहुंचा दो, और पंचनामे जो है खेती के जो नुकसान है उसके भी करने को बोला है। वॉर फुटिंग पे सरकार बहुत तेज़ी से काम कर रहा है, हमारे सब अधिकारी भी वहाँ फील्ड पर अलर्ट है, डे नाइट काम कर रहे हैं। कल एक वर्धा में एक 10 लोग एक बाढ़ में अटके थे, उनको उनको उन्होंने रेस्क्यू किया, रात भर काम कर रहे, सब जगह इस काम कर रहे वो लोग, ऑन फील्ड है। कल लिया डिप्टी सीएम भी वर्धा चंद्रपुर गए थे भाई, कांग्रेस हम लोग भी गढ़चिरौली गए थे। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यासोबत संरक्षण आदेश दिलेले जलसंपदा विभागाला पुराचा धोका ओळखून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून विदर्भामध्ये पूर परिस्थितीमध्ये पाण्याचा धोका गावांना होऊ नये म्हणून संरक्षक जी काय भिंत असते वाळून गाळ काढण्याचे आदेश नाही, त्याच्यात आता गाळ काढण्याचा पण विषय मी सांगितला की जे नदीमध्ये गाळाने सगळं भरलं आहे ते त्याचं खोलीकरण रुंदीकरण म्हणजे त्याचं कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही वाढली पाहिजे, कारण आता संपूर्ण भरलेलं आहे, पाऊस आला रे आला की डायरेक्ट पाणी शेतात जातं घरात जातं, त्या बाबतीमध्ये ते सगळं मी सांगितलं, एक प्रस्ताव तयार करा, स्टडी करा, आणि हा मोठा विषय आहे, मोठा रिलीफ देणारा विषय आहे। पांडे त्यांचं वाढदिवस, अभिषेकी अभिषेकी पांडे।